हेडलाइन्सचे प्रायोजक संजीवनी इंटरनॅशनल स्कूल शिर्डी। दोन वर्षांच्या कालखंडानंतर शिर्डी साईनगरीत 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवास भक्तिमय वातावरणात प्रारंभ। पहाटेच्या काकड आरतीनंतर श्रींच्या प्रतिमा पोथीबिना यांची सवाद्य मिरवणूक। देशभरातून साईभक्त पालख्यांसह दाखल, तर समाधी मंदिरासह परिसरात आकर्षक सजावट। कैसे छोड़ दो उनको, जिनको हराने के लिए पूरी दुनिया एक हो चुकी है, असं म्हणत माजी मंत्री शंकरराव गडाखांचे उद्धव ठाकरेंसोबतच असल्याची घोषणा। नेवासा तालुक्यातल्या सोनेत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भूमिका स्पष्ट। अडचणीच्या काळात ज्यांनी साथ दिली त्यांना कसं सोडणार, म्हणत ठाकरेंना भावनिक साथ। 4 गावठी कट्टे आणि 8 जिवंत कारतुसांसह सराईत आरोपी जेरबंद। अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची नगर शहरात बायपास परिसरात कारवाई। गंगापूरच्या महेश काळेला रंगेहात अटक। गावठी कट्ट्यांचे UPMP कनेक्शन असल्याची माहिती समोर। नेवासा तालुक्यातील चांद्यात बिबट्याचा हैदोस। नानासाहेब ढवळेंच्या 7 शेळ्यांवर हल्ला करत 4 शेळ्यांचा पाडला फडशा, तर 3 गंभीर जखमी। वन विभागाचे गंभीर घटनेकडे दुर्लक्ष होत असल्यानं ग्रामस्थांमध्ये असंतोष। आणि ब्रेन डेड झालेल्या 25 वर्षीय युवकाच्या अवयवदानाने मिळणार 4 रुग्णांना जीवदान। खासदार डॉक्टर सुजय विखे पाटलांच्या प्रयत्नांमुळे अवयवदानाची जिल्ह्यातील पहिलीच घटना। जिवंत लिव्हर, 2 किडन्या, पॅनक्रिया पुणे नाशिकच्या हॉस्पिटलकडे रवाना।